नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना. तर भाऊ बहिणींनो, हो का सगळी तयारी झालेली आहे. आपल्या ज्या चटण्या बनवायच्या आहेत, तर चटण्या शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी, काराळ्याची चटणी, ज्या सगळ्या चटण्या बनवायच्या आहेत ना, त्याची सगळी तयारी झालेली आहे. तुम्हाला काय मी व्हिडिओ टाकला नाही, तर ही आहे काराळ. ही काराळ आहे, काराळ दाखवते तुम्हाला कसं काय ती काराळ. तर आज चटण्या तयार होतेल्या. मिरची पण आता ही मसाल्याची मिरची आहे, ही मसाल्याची मिरची आहे. ही काय निसायचं चाललंय. आणि मी केले आता लसूण आणि काराळ जवस नीट केलं. आणि तुमचं दाजींच कंबारट ना कंबारट गेलेलं आहे, तर दाजींला कंबरचा पट्टा आणावा लागेल. मान कुठं बी गेलंय तर मानाचा पट्टा बी आणावा लागेल. तर काय म्हणणं आहे मग तुमचं? वय काय म्हणणं? वैतागून गेलं दाजी, पण खाणार आहे तर रोज वांग्याची भाजी. त्याच काय मग बटाट्याची भाजी, ती बी नाही. चार दिवस झालं नीट नाटकी, वांग्याची बी नाही, बटाट्याची बी नाही. वय होत हिकून तिकून एवढं तेवढं पोहे ती बी संपलं. उन्हात बसून बसून दाजीचे केस मिरची वाने तांबडी पडली. त्याच काय होय, काळी होती डोक्याची केस, ती तांबडी झाली ते मिरची वाने लाल जरीत. तर का वळत सगडी आहे ना मान सगड, अशी वळत सगडी आहे ना, वळवाय सकट वळवाट वळवाय सकट आहे ना. त्यांना डोकं इतकं ही झाल्या, जॅम झाल्या ती. लय मिरची निसली, काय सुपी नाही निसली. 12 किलो मिरची निसली आज. 12 किलो 12 किलो 12 किलो मिरची निसली. म्हणजे काय जो खाय होय ताय काय? आमच्या जाऊबाई बी आले ते मिरची निसायला. आणि काराळ ही नीट केलंय मी आताच, का तुम्हाला दाखवती. तर उद्याच्याला आपल्याला ऑर्डर पॅकिंग करायची, कारण की चटण्या बनवलेल्या नव्हत्या ना, त्याच्यामुळं मग ऑर्डर मी पॅकिंग केल्या नव्हत्या. कारण की काय काय भाऊ बहिणीच्या शेंगदाण्याची चटणी, काराळ्याची चटणी, जवसाची चटणीची पण ऑर्डर आहे, मसाल्याबरोबर सांडग्याबरोबर. आणि सांडगं तर एकदम टकाटक झालेलंच आहे. तर काराळ बी दाखवती, सांडगं बी दाखवती. सांडगं तिकडं वाळत्यात आहे. लसूण पण सोललाय, गावरान लसूण आहे. किती मोठा लसूण सोललाय बघितला का मी तिथं? तर गावरान लसूण आहे, गावरान लसूण. नाद नाही करायचा, चटणी खाचाल तर माणसाल काय आहे ही. भाकरीवर बाजरीच्या असू द्या, नाही तर ज्वारीच्या भाकरीवर बी होय ताय. भारी लागते ना जवसाची चटणी, काराळ्याची चटणी, शेंगदाणा चटणी. आता सगळं भाजून देते तुमच्या दाजीला, म्हणजे जातील कुटायला. जवास, काराळ, शेंगदाण, म्हणजे जातील हे करायला, कुटायला. कुटायला आपल्याला न्यावं लागतंय ना तिकडं भाऊ बहिणीनो, काय म्हणतात त्याला, मशनीवर दुसऱ्या डांक्यावर. आपल्याकडे नाही डांका सध्याच्याला उपलब्ध, पण घेऊ आता हळूहळू. होय सध्याच्याला उपलब्ध नाही डांका, काय झालंय पण बाहेरूनच आपण कुठून आणतो मसाला. आणि मग ज्या ज्या भाऊ बहिणींच्या ऑर्डर आहेत त्यांच्यापर्यंत पोच करतो. तर ज्या बी भावा बहिणींचं ऑर्डर पार्सल पोच झालंय, त्यांच्या सगळ्यांच्या कमे म्हणजे मेसेज आल्यात आहे की मसाला पुनमता एक नंबर आणि भारी हाय असं. तर भारी वाटलं जरा जीवाला की सांगितलं त्यांनी मसाला भारी झाला. एकच नंबर बाबा बोल, एकच नंबर क्वालिटी. आतापर्यंत 2 ऑर्डर केल्या, 2 मसाला पाठवलं, आता ही तिसरी ऑर्डर पूर्ण होईल आपली. तर तिसऱ्या ऑर्डर साठी मटेरियल म्हणजे ही कमी पडत होत ना, चटण्या कुठं सांडग, त्याच्यामुळं ही 2-3 दिवस झालं जीवाला झोप नाही घेतली. पण सगळ्या तयारी करून ठेवली आपण, आता ही तिसरी ऑर्डर पोच करायला. तर आता उद्या आहे ना मसाल्याची तयारी करायची परत. आता मिरच्याचे नीट केले ते, तर उद्या आहे ना मसाल्याची म्हणजे तयारी करायची, भाजून फिजून द्यायचा. तर चला मग बघू, काराळ, सांडग वगैरे वगैरे, शेंगदाणे भाजायचे अजून, शेंगदाणे चटणीसाठी. तर फटाफट ऑर्डर टाका,
नंबर तर दिलेला आहे 98 22 20 85 82, दुसरा नंबर 76 66 60 27 46, ह्या दोन नंबरवर कोणत्या पण नंबरवर तुम्ही मेसेज करून ऑर्डर टाकू शकताय. तर चला बघू. तर ही आहे काराळ भाऊ बहिणींनो, काराळ काराळ कसा आहे काराळ. ह्याची चटणी स्पेशलच राहणार आहे काराळ्याची. आणि ह्या चटण्या खायला आहे ना एक नंबर लागते, त्या तोंडाच्या चव वाढवणाऱ्या चटण्या असतात ह्या. काराळ्याची चटणी झालं, जावसाची चटणी झालं, शेंगदाण्याची चटणी झालं. ह्या चटण्या आहे ना आपल्याकडं कालवण जरी आपण बनवलेलं नसलं ना तरी एक अशी पोटभर भाकर माणूस खातं ह्या चटण्यांबरोबर. ह्या चटण्या गावाकडं तर एक लय खाते ती लोक ह्या चटण्या. आणि ही गावरान आहे सगळं होय, एक नंबर गावरान. काय म्हणतोय मग मसाला, काय म्हणतोय मग मसाला, काय म्हणतोय मसाला, काय करता तुझा आमचा मसाला. रातून दिवस झालं जाग आहेत दाजी तुमचं पण. ही काय मिरची आहे, ही लाल जरत मिरच्या दिसते ते का. आता अजून परत मटेरियल आणायचं सांडग्याचं बघा. हे काय आता सांडग्याचं मटेरियल आणायचं अजून. जेवढं सांडग बनलेत ना तेवढी ऑर्डर सगळं सांडग जाणार. ती चालला आता मुंबई पुन्हा बघायला सांडग. तर परत आपल्याला सांडग्याचं सामान आणायचंय, पण आता ती उद्या. उद्या म्हणजे आता काय, आता ही सध्याच्याला ही चटण्या कुठून आणायच्या जायचं. अव आता गेला ना तुम्ही मग घेऊन येतानी सांडग्याचं सामान. सांडगे सांडगे बी खायला एक नंबर लागतात सांडगे. आग व्हायला लागली का हाताची. ही आहे जवास, तिखट आहे तिखट. ही जवास तर ही जवास आहे एक नंबर अस जवास. अव पण आता ती होणार आहे का तेवढी नीट करून. तुम्हाला जायचंय ना तालुक्याला, तुम्हाला वाटतंय काय मी तुम्हाला भाजून देऊन परत तिकडं इकडं गुतावं असं तुमची इच्छा आहे का. अव जरा बायकोचा विचार करावा, जीव जाणावा. कटाळे आपली बायको बिझनेसच्या नादात. तुमचा वय तुमचा आहे की भाऊ बहीण जीव जाणायला. नाही लागा जाण त्यात लागा लई मग दाजीची काळजी खर्च करावं तसं कसं म्हणता येईल राव. दाजीची काळजी आहे त्यांना. आताच तुम्हाला म्हणतील की दाजी मिरच्या नका नीट करू, आम्ही येतो नीट करायला. अशी म्हणले याच्यात समाधान. तर मीच करणार आहे म्हणा, तुम्ही येऊ नका. दाजी कटाळ्या तुमचं भाऊ बहिणीनं मिरच्या निसू निसू बघा. जवास चला आता चूल पेटवायची मला. सांडग बी बघू कस काय वाळल्यात जाऊन येते सांडग बघून. मी बी कटाळली लय बाया असं वाटतंय निवांत झोपावं जरा. खाण्यापिण्यावर सुद्धा ध्यान भान नाही, इतका वैतागला जीव आता. वैतागून वैतागून गेली. शिवण्याची चालली टी व्ही बघायची. सांडग बघून येऊ सांडग. शिवण्या बघती टी व्ही. चांगलं खडंग उन्हात वाळलं आता सांडग.
ठीक आहे. का सांड ग वाळ आता ही सगळं सांड ग तर पटापट ऑर्डर टाका. सांडग्याच्या मसाल्याच्या शेंगदाण्याच्या चटण्या दुसरं सांड ग वाळ आता ही चांगलं खडंग वाळल्या तया काल म्हणत एकच नंबर लागतो सांडग्यांचा कसा येत हे का ऑर्डरीला पॅक करायच्यात ना आपल्याला सांडग काय जसं होईल तसं केलंय दोघा जणांनी भाऊ बहिणींनो काय सांगता हाय ती बरं हाय हिरव्या मिरचीचं सांड गईत ऑर्डरीसाठी तयार झालेलं इथं माग काय केलं आता काय केलं आता अजून आणावं लागल सांडग्याचं मटेरियल तिकडं बसल्यात मिरच्या निसत पिटू का उचल मग मी आता हा प्यायचा आराम भेटेल कशी आहे लाल जरत मिरची हा 12 किलो मिरची नीट केली जवळपास इकडे कांबराच तुकडच पडलं तुकडं नाही पडलं आपण त्याला जॉईंट देऊ तुकडं नाही पडू द्यायचं बर मी चहा ठेवते घरात बिलाय राडा पडलाय किचन वर तीन लय राडा पडलाय किचन वर घरात पसारा सारा शिवण्यात चाललंय टीव्ही बघायचं काम शिवण्या माहित नव्हे तुम्हाला दिसतय का तिला लय त्या बालवीरचा नाद लागलाय बाय ठीक आहे हाय का तिथं झोपून निवांत बघतीय टीव्ही बघा घरात बी माझा तेवढाच पसारा पडलाय लय राड घरात बी झालाय तर ह्यांना नितीन काम करून किचन आणि तीन लय राडा झालाय आता मला आहे ना ती सगळं स्वच्छ करावं लागल आधी मसाला देती भाजून आणि मग बघती ती सगळं शिवण्या ती बाहेरची साखर घेऊन ये बाय साखर आणि साखर हाय वय हाय म्हणते तय खाली काय आवसान नाही राहिलं उड काय सकट मला काय हाय हाय का म्हणे मुंग्याच होते ते काय करायचं ते बऱ्याच भाऊ बहिणीने सांगितले लवंगा टाका मिरे टाका काय डोक्यातच राहणार आज संध्याकाळी ऑर्डर पॅक करू
आली मिरची कुठून तर, नाही तर उद्याच्याला करू. लय वैताग लय भाव बहिणींनो, लय माझी इतकं वैताग आलाय ना की त्याचं नाव तीच वैतागून वैतागून गेलाय जीव. चला मग भाऊ बहिणीनं करते छा, घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत सगळ्यांना काय बाय बाय.